अवकाळी पावसाने जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढविलेली आहे. रब्बीचा हंगाम सुरू असला तरी खरीपातील उभ्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होत आहे. त्यातील कपाशी आणि तूर या पिकांना पावसाचा फटका बसत आहे. वर्षभर ज्या पिकांसाठी राबराब राबलो ते पीक अवकाळी बरसत असलेल्या पावसामुळे डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात दडी मारलेला पाऊस हिवाळ्यात अवकाळी बरसत असून नागरिकांची त्रेधा तिरपट उडविली आहे. सोबतच शेतपिके उद्ध्वस्त करीत आहे. 3 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून धुवाधार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे वणी, बाभुळगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ यासह जिल्ह्याच्या अनेक भागात शेतातील कापूस व तूर पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर वणीच्या शिरपूर शिवारात वीज कोसळून सुचिता गुरुनुले ही महिला शेतात कापूस वेचत असताना ठार झाली आहे तर अन्य 6 जण जखमी झालेत. जिल्ह्यात आधीच दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना कापूस ओला होत आहे तर उभी तूर वादळ वाऱ्याने आडवी झाली आहे. पावसाच्या मारामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे. पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे आधीच दुष्काळ त्यात शेतीत जे काही होते ते अवकाळी पावसात हिरावून नेत असल्याने कर लागवड खर्च निघेल एवढे तरी उत्पादन होईल का याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. काल अवकाळी पाणीमुळे झाल्यामुळं आमचं तुरीचा आणि आमच्या कापसाचा खूप हे झाला, नुकसान झालं आमचं. तरी आम्ही शेतीच्या गरीब लोक आम्ही खूप आमचा घाटा झाला आहे.